आजरा तालुक्यामध्ये क्रेशरच्या कामावरून उपसरपंचासह 5 जण जखमी झाले, परस्पर विरोधी फिर्याद दाखल. आजरा तालुक्यातील जाधेवाडी गावाजवळील क्रेशरचे काम बंद करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांमध्ये अन क्रेशर कामगारांमध्ये धूमचक्री उडालेली आहे. यात 4 ग्रामस्थ जखमी झाले. याबाबत आजरा पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याच्यानंतर ग्रामस्थ खडीकेशर कामगारांना विचारण्यास गेले असता यामध्ये ग्रामस्थ व कामगारांमध्ये धूमचक्री उडून यातील उपसरपंच सह 5 जण जखमी झाले. याबाबतचे काम आजरा पोलीस ठाण्यात परस्पर फिर्याद घेण्याचे रात्री उशिरापर्यंत चालू होतं. याबाबत माहिती अशी की जाधेवाडी ज राजेंद्र सिंह भांबो इन्फा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा क्रेशरचे काम सुरू आहे. क्रेशर बंद करावे या मागणीसाठी ग्रामस्थ गेले 2 महिने प्रयत्न करीत आहेत. हे क्रेशर याला ग्रामस्थांचा विरोध आहे, मात्र क्रेशरचे काम सुरूच आहे. यातच ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. याबाबत ठराव परस्पर घातल्याचं संग्रामाते यातच ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. याबाबत ठराव परस्पर घातल्याचं संगमतांनी खोटी परमिशन मिळाल्याचं ग्रामस्थांनी याबाबतचं निवेदन तहसीलदार आणि BDO देण्यात आलं होतं. परंतु प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष न देत असल्यानं हा किती दिवस वाद चिघळतच होता. आज बुधवारी सकाळच्या सुमारास खडी फोडण्यासाठी कंपनीने सुरुंग लावला. याचा मोठा स्फोट झाल्यानं तसेच काही घरांना हादरा बसल्यानं ग्रामस्थांत घबराट पसरली होती. मोठा स्फोट झाल्यानं ग्रामस्थांनी राहायचं कुठं हा प्रश्न आता उद्भवत आहे. आज सकाळी 9 दरम्यान मी पण बाहेर शेतातच होतो, त्यावेळी ज्यावेळी ब्लास्टिंग घडलं त्याचा आवाज एवढा मोठा होता आणि ते दगड वगैरे आजूबाजूला सगळीकडे विथरले गेले. तिथेच आमचा एक शेतकरी बाबू करडे म्हणून होता, तो जनावर चरत होता, त्याच्या अगदी समोर दगड पडला. त्यावेळी त्याने मला उपसरपंच या नेत्यानं बोलवून घेतला. ग्रामस्थ पण आम्ही तिथे गेलो. गेल्यानंतर तिथं त्या शेतकऱ्याने आम्ही बोलून घेतलं, दोन्ही ज्यांनी ती जागा दिली त्यांना त्यांना आम्ही तुमच्या लेवलला हे काम थांबवा अशी विनंती त्यांना केली. म्हणजे मी विनंती व्यक्ती केली की आमची बातचीत चालू असताना त्या क्रेशरचे जे कामगार होते ते त्यांना सपोर्ट करता की शासनाचं काय तुम्ही अजिबात ते मान्य करू नका आणि क्रेशर हे होणारच म्हणून सांगा डायरेक्ट, तुम्ही काय त्यांना हे करू नका असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर थोडीशी शाब्दिक झाली. शाब्दिक झाल्यानंतर बाकी त्यांची लोक त्यांनी बोलून घेतली. जवळ 50 लोक होते, हातामध्ये गज काट्या वगैरे घेऊन आले. घेऊन आल्यानंतर हे आमचे जे ग्रामस्थ होते ते सगळे पाठीमागे फिरले गेले. पण मी बाबूराव करडे, प्रभाकर सावंत, पांडुरंग सावंत, पोलीस पाटील, ग्रामसेवक आम्ही तिथंच थांबलेलो होतो. त्यावेळी तिकडून त्यांचे जे मेन कामगार नव्हे, त्यांचे जे मेन मॅनेजर असेल, कोण असेल, क्लर्क असेल, जी मेन लोक आहेत ती 8-10 लोक तिथं होती. त्यांनी येऊन मला धक्काबुकी पहिली केली. मी म्हटलं धक्काबुकी का करताय असं विचारलं असता त्याने डायरेक्ट माझ्या कानाखाली मारली. कानाखाली मारल्यानंतर दुसऱ्याने एकानं परत मला डोकीत टोना मारला. तर माझा अर्ध डोकं असं जे भिन्न सगळं झालेलं आहे, पूर्ण सगळं, म्हणजे आता काय सूचना झाली. त्याच्यानंतर मी डायरेक्ट मला काही लोकांनी डॉक्टरकडे नेले, अजून PSC नेलेलं. तिथं मला ट्रीटमेंट म्हणजे ड्रेसिंग करून त्याला मलमपट्टी केली. त्याच्यानंतर मला इंजेक्शन वगैरे दिलं, गोळ्या दिल्या आणि पुन्हा 100 कॉटला पाठवलं. तिथं जाऊन मी शुगर त्यांनी चेक केली, CBC केली, त्याच्यानंतर ACG काढला आणि पुन्हा मला भादवणला पाठवलं. तर भादवणच्या डॉक्टरांनी मला डेस्पाने डॉक्टरांच्या ट्रीटमेंट चालू करून तुमची BP शुगर वगैरे वाढलेलं आहे, त्याच्यातून हे होऊ शकते म्हणून सांगितलं. म्हणून मी MCD आता इथं आलोय. आता साहेब थोडं बाहेर गेलेले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आजरा.